तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. दिनांक 2 मे 2019 रोजी दुपारी सुमारे 2:15 ते 3 वाजण्याच्या दरम्यान अभिषेक ज्वेलर्स मोरी रोड माहीम मुंबई या दुकानामधील नोकराने त्याच्या साथीदारासह वयोवृद्ध मालकाचे हातपाय व तोंड बांधून डांबून ठेवले व त्यांना मारहाण करून दुकानातील सोना चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन व लायसन्स रिव्हॉल्व्हर व काडतुसे अशी एकूण 84,63,300 रुपयांच्या ऐवजाची चबरीने चोरी केली. सदर बाबत माहीम पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 136/19 कलम 394, 342, 381, 452 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर बाबत गुन्हे शाखेकडून समांतर तपास चालू होता. दिनांक 4/5/2019 रोजी कक्ष 5 कुर्ला पश्चिम मुंबई येथील अधिकाऱ्यांना 2 आरोपी इसम हे वसई परिसरात असल्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांचा कसून शोध घेतला असता आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. अटक आरोपींकडून चोरीस केलेले अंदाजे 6 किलो 500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे 9 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम रुपये 7,84,095, लायसन्स रिव्हॉल्व्हर व 6 काडतुसे असा एकूण 1,90,00,000 रुपये किमतींचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यामध्ये नमूद आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक नोकर आरोपीने स्वतःचे खोटे नाव सांगून दुकानामध्ये नोकरीस राहिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अशा रीतीने सदरचे संवेदनशील गुन्हा 36 तासांच्या आत उघडकीस आणण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस उपायुक्त प्रकटीकरण गुन्हे शाखा मुंबईचे श्री दत्ता नलावडे, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री नेताजी भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 5 चे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री अशोक खोत, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, विश्वनाथ जाधव, सह पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, महेश बडगर यादव, पोलीस हवालदार परब, आंबोळे, सावध, कोकरे, राणे, वाबळे, विचारे, घागरे, नितीन जाधव, साळुंके, पोलीस शिपाई जावळे, मुलानी, घोरपडे यांनी केली आहे. हद्दीमध्ये अभिषेक ज्वेलर्स म्हणून ज्वेलरीच्या दुकानामध्ये दुकानामध्येच काम करणारा एक कामगार आणि त्याचा साथीदार अशा दोघांनी मिळून दुकान मालकांना दुकानामध्ये बांधून मारहाण करून दुकानामधील सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, काही कॅश आणि त्यांचं एक लायसन्स रिव्हॉल्व्हर विथ लाईव्ह राऊंड असं जबरीने चोरून नेल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास क्राईम ब्रँचच्या युनिट 5 ने तात्काळ हातामध्ये घेतला. या तपासादरम्यान काही गोपनीय खबऱ्यांची मदत घेण्यात आली. त्याच्यानंतर जे दुकानामध्ये काम करणारा जो नोकर होता त्याचे काही नातेवाईक, मित्र आणि इतर लोकांकडून या गुन्ह्याच्या संदर्भात माहिती घेण्यात आली आणि अत्यंत विश्वसनीय अशा गोपनीय माहितीच्या आधारे सदर नोकर आणि त्याचा एक साथीदार यांना क्राईम ब्रँचच्या युनिट 5 ने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात सखोल विचारपूस केल्यानंतर सदर गुन्हा डिटेक्ट करण्यामध्ये यश आलेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल याच्यामध्ये 6 किलो 500 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, साधारणतः 9 किलो चांदी, त्याच्यानंतर रिव्हॉल्व्हर आणि 6 काडतुसे असा 1,90,00,000 रुपयांचा मुद्देमाल रिकव्हर करण्यामध्ये युनिट 5 ला यश आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा.